हा सर्वे एक्झिट पोल जो येतोय तो काही निवडणुकीचा निकाल नाही आहे. वेगवेगळ्या एजन्सीजने केलेले सर्वे आहेत. आम्ही जे ग्राउंडवर बस आहोत आम्हाला माहिती आहे लोकांच्या मनात भाजप शिवसेनेबद्दल किती तीव्र भावना आहेत. आणि महाराष्ट्रभर एवढं वातावरण असताना हे शक्यच नाही की 22-23 पेक्षा कमी जागा आमच्या येतील. जर काही कमी जागा येत असतील तर काहीतरी डालमेक आला आहे असं आता लोक म्हणायला लागतील. आणि म्हणून आमची मागणी आहे की प्रत्येक मतदान झालेल्या केंद्रातल्या VVPAT मशीनमधून बाहेर आलेल्या स्लिप्स आहेत त्या मोजल्या पाहिजेत. आणि जर अशीच सगळी मॅनिप्युलेटेड गोष्ट असेल असं जर जनतेला वाटायला लागलं, मला नाही जनतेला, तर मला असं वाटतं की फार मोठा आक्रोश महाराष्ट्रात आणि देशात तयार होईल. त्या VVPAT मशीन्स मोजायच्यासाठी कोर्टानं आज मर्यादा घातलेल्या आहेत. का मर्यादा आहेत ते कोर्टाचा निर्णय आहे, त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पण त्या VVPAT मशीनमध्ये ज्या स्लिप्स आहेत तेच खरं मतदान आहे आणि तेच खरं मोजलं पाहिजे अशी भावना देशातल्या ज्या भागामध्ये आता एकही भाजपची लाट नाही आहे. मोदींचा कुठंही मोदींच्या सभा ओस पडत होत्या, त्यामुळं या देशात असा निकाल लागू शकतो ह्याच्यावर जनतेचा विश्वास पडणार नाही. पण निकाल नाही लागलेला, हा एक्झिट पोल आहे, त्यामुळे त्याच्यावर मी आज जास्त भाष्य करत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.